नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। रेल्वेच्या उपलब्धतेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रेल्वे मंत्रालयानं महाराष्ट्राकडे याद्या मागत बसू नये असं म्हटलंय। महाराष्ट्रात विरोधी पक्षाचं सरकार आहे या भूमिकेतून बाहेर पडलात आणि राज्य म्हणून पाहिलं तर याद्या मागण्याचा प्रश्न येणार नाही असंही राऊत म्हणाले। परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलून दाखवलं होतं। त्यावर पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्याची तयारी दाखवली। रेल्वेमंत्र्यांनी ट्विटची मालिका करत रात्री 12:15 ते 2:15 ट्विट करून अडकलेल्या मजुरांची यादी अद्याप मिळाली नसून लवकरात लवकर यादी पाठवावी असं म्हटलं। 125 गाड्यांची तयारी केली असताना आम्हाला फक्त 41 ट्रेन सोडाव्या लागतायत असा पलटवार पियुष गोयल यांनी केला। देशात लॉकडाऊन दरम्यान बस रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर देशांतर्गत विमान सेवाही सुरू झाली आहे। 60 दिवसांनी म्हणजेच 2 महिन्यानंतर विमानांनी आज टेक ऑफ केलं। दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4:45 पुण्याच्या दिशेनं पहिल्या विमानानं उड्डाण केलं। हे विमान इंडिगो कंपनीचं होतं तर मुंबईवरून पहिल्या विमानानं पाटणाच्या दिशेनं 6:45 उड्डाण केलं। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 24 मार्चपासून हवाई वाहतूक रोखण्यात आली होती। सुरुवातीच्या टप्प्यात 2800 उड्डाणांचं नियोजन करण्यात आलंय। आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशात मध्यरात्रीपासून प्रवाशांची ये जा सुरू झाली आहे। यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरती उत्साह तर होताच परंतु मनात कोरोनाची भीती असल्याचंही काही प्रवाशांनी सांगितलं। कौटुंबिक वादातून पतीकडून झालेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झालाय। पल्लवी जयंत वाठारकर वय 23 असं या मृत महिलेचं नाव आहे। ही घटना आज पहाटेच्या सुमाराला घडली। या प्रकरणी पती जयंत संजय वाठारकर वय 25 राहणार मूळ गाव कणेरीवाडी सध्या महालक्ष्मीनगर मनेरमाळा उसगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना उसगाव येथील मनेरमाळामधील महालक्ष्मीनगर इथं घडली। याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार जयंत आणि पल्लवी यांचा 2.5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता। त्यांना 1.5 वर्षाची एक मुलगी आहे। या विवाहाला जयंतच्या घरच्या लोकांचा विरोध होता त्यामुळे ते 2 वर्षांपासून मनेरमाळा इथं महालक्ष्मीनगर इथं भाड्यानं राहत होते। जयंत हा आई वडिलांच्या घरी जात असल्यानं त्या दोघांच्यात वारंवार वाद होता। पल्लवीचं माहेरही मनेरमाळा इथंच आहे। शनिवारी रात्री या दोघांच्यात जोरदार वादावादी झाली। त्यावेळी जयंत यानं पल्लवीला मारहाण केली। यामध्ये जयंतच्या हातातलं कडं पल्लवीच्या मानेवर लागलं। यामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाला। तिला प्रथम राजारामपुरी येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं। तिथून तिला CPR रुग्णालयात हलवण्यात आलं। तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं। गेल्या 2 महिन्यांपासून बंद असलेली प्रवासी हवाई वाहतूक आज सुरू झाली। पहिल्या दिवशीच्या प्रवासामध्ये 5 वर्षांचा चिमुरडा लक्षवेधी ठरला। विहान शर्मा नावाच्या मुलानं एकट्यानं दिल्ली टू बंगळूर असा प्रवास करून तब्बल 3 महिन्यांनी आईची भेट घेतली। बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल झालेल्या हवाई प्रवाशांमध्ये 5 वर्षांचा गोंडस विहान होता। विहाननं दिल्लीहून एकट्यानं बंगळुरा विमानानं प्रवास केला। विमानतळावर एकमेकांना पाहताच मायलेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला। माझा 5 वर्षांचा मुलगा विहान शर्मा यानं दिल्लीहून एकट्यानं प्रवास केला। 3 महिन्यानंतर तो बंगळुरूला परतलाय अशी माहिती त्याच्या आईनं दिली आहे। भारताविरोधात कुरघोड्या करून अनेकदा तोंडावर पडलेल्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे। पाकिस्तानविरोधात भारतानं काही करण्याची हिंमत केली तर आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ अशी धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली आहे। मुलतानमध्ये ईदच्या नमाज पठणानंतर कुरेशी यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे। पाकिस्तानला शांतता प्रस्थापित करायची आहे, आमचा संयम म्हणजे आमचा कमकुवतपणा समजण्याची चूक करू नका असं कुरेशी म्हणाले। भारतानं पाकिस्तानविरोधात काहीही करण्याची हिंमत केली तर त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल। काश्मीरमधील कथितरित्या होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत दखल घेण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आणि इस्लामिक सहकार संघटनेकडे संपर्क साधला आहे असं शाह महमूद कुरेशींनी म्हटलं आहे। इस्लामिक देशांची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनमध्ये पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे। पाकिस्ताननं इस्लामोफोबियाच्या आरोपावरून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला पण या संघटनेच्या सदस्य देशांपैकी अनेकांनी भारताची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असले तरी सरकार हे महाविकास आघाडीचं आहे। पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेता असल्यानं त्यांनी मुख्यमंत्र्यांशी आवश्यक तेव्हा संवाद साधावा असा सल्ला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे।
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्या मनात ठाकरे सरकारवरील खदखद व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असले तरी सरकार महाविकास आघाडीचं आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा होत असतात. पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत. ते मुख्यमंत्र्यांशी कधी बोलू शकतात, काही अडचण सांगू शकतात. पृथ्वीराज चव्हाणांनीही मुख्यमंत्र्यांशी आवश्यक तेव्हा संवाद साधावा. ते एक महत्त्वाचे नेते आहेत, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय. राज्यात कोरोनानं अक्षरशः कहर केला असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. तर आता भाजपचे खासदार नारायण राणे हे संध्याकाळी 4:30 राजभवनात राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात पडद्यामगर राजकीय हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही, या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलंय. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली आहे. हे सरकार लोकांचा जीव वाचवण्यास, उदरनिर्वाह करण्यास सक्षम नाही, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगला हे सत्ताधारी पक्षाच्या सत्तेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यापासून मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा बंगल्यापेक्षा मातोश्री इथूनच कामकाज चालवलंय. राज्यात मातोश्री बंगल्याबरोबरच राजभवन हे देखील एक सत्तेचं पर्यायी समांतर केंद्र निर्माण झालंय, अशी चर्चा आता रंगली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्य सरकारमध्ये अधिक हस्तक्षेप करतात, यावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. पण तरी देखील राज्यपाल यांनी योग्य वाटेल तीच भूमिका घेत राहिले आणि सरकारमधील वेगवेगळ्या यंत्रणांना सूचना करत राहिले. नेमकं हेच महाविकास आघाडी सरकारमधील लोकांना बोचत असून राज्यपालांवरती टीकेचा सूर उमटत आहे. मात्र टीका करणारे नेते अलीकडच्या काळात राज्यपालांना भेटत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मातोश्री हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान केंद्रबिंदू आहेच, पण त्याचबरोबर राजभवन देखील सत्तेचं एक केंद्रबिंदू झालंय, असा चर्चेचा विषय आहे. जगातल्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरती कोरोना विषाणूच्या साथीचा गंभीर परिणाम झालाय. एकीकडे महासत्ता अमेरिका चीनशी सर्व संबंध संपवण्याविषयी बोलत आहे, तर दुसरीकडे युरोपमधील देश चीन विरुद्ध कोरोना विषाणूची चौकशी करण्याची मागणी करतायत. केवळ युरोप आणि अमेरिकेतूनच चीनवर प्रश्न उपस्थित केले जात नाहीत, तर भारतानंही त्याविरुद्ध बरीच पावलं उचलली आहेत. गेल्या 30 दिवसात भारतानं बरीच पावलं उचलली आहेत, ज्याचा थेट परिणाम चीनवरही होऊ शकतो. प्रथम भारतानं परकीय गुंतवणुकीचं FDI नियम बदलून सुरुवात केली आहे. एप्रिलमध्ये भारतानं चीनकडून गुंतवणुकीसाठी स्वयंचलित मार्ग बंद केला आणि चीनी गुंतवणुकीपूर्वी भारत सरकारची मान्यता अनिवार्य केली. कोरोना विषाणूच्या साथीच्या बाबतीत भारतीय कंपन्या व्यवसाय ठप्प झाला आहे आणि याचा फायदा घेत चीनी कंपन्या त्यांना स्वस्तात घेऊ शकतील अशी भीती भारताला होती. भारताच्या या कारवाईनंतर चीनकडून तातडीनं प्रतिसाद मिळाला होता. चीननंही या हालचाली एकतर्फी आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. अगदी चीनी माध्यमांनीही भारताला वैद्यकीय पुरवठ्याला बंदी घालण्याची धमकी दिली होती. चीनी सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाईम्सनं लिहिलंय की वैद्यकीय पुरवठ्यासाठी भारत चीनवरती जास्त अवलंबून आहे आणि भारतीय कंपन्यांचा संधीसाधू अधिग्रहण रोखण्यास प्रयत्न केल्यास भारताला पुरवठ्याच्या मार्गावरती जाणं कठीण होईल. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत, त्यात मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंताजनक आहे. कोरोनाच्या विळख्यातून खाकी देखील सुटलेली नाही. गेल्या 24 तासात 51 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या 1809 पोहोचली आहे. या 1809 पोलिसांमध्ये 194 पोलीस अधिकारी आहेत, तर 1615 पोलीस कर्मचारी आहेत. कोरोनामुळं आत्तापर्यंत 18 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत 678 पोलीस कोरोनामुक्त झालेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित संख्येतील वाढ कायम आहे. आज सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेत. आज सोमवारी 280 पैकी 256 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत, तर 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे, तर कोल्हापूरकरांनी आता सतर्क राहणं गरजेचं आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या मुद्द्यावर सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष सुरू असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
यांनी आज सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपाल यांनी पवार यांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं आणि पवारांनी राज्यपालांना भेटीला मान देत राजभवनावर भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र राज्यपाल आणि पवार यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. या भेटीदरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा झाली याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नुकतंच भाजपकडून महाराष्ट्र बचाव आंदोलनही करण्यात आलं होतं. यानंतर श्रमिक ट्रेनवरून रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात ट्विटवरती वाकयुद्ध पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांनी 24 मे रोजी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की राज्याची रोज 80 ट्रेन सोडण्याची मागणी असताना केवळ 30 ते 40 ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत असा रेल्वे मंत्र्यांवरती आरोप केला. यानंतर पियुष गोयल यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्राला उद्यापासून दररोज 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची तयारी आहे, परंतु तुमची मजुरांची यादी तयार आहे का असा त्यांनी ट्विटरवरती प्रतिप्रश्न केला. दरम्यान महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन काही प्रस्ताव ठेवतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तसंच शरद पवार यांनी यापूर्वीही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांचे प्रश्न, आर्थिक पॅकेज, स्थलांतरित मजूर या मुद्द्यांवरून पत्र पाठवून केंद्राला सूचना केल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढतोय. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,38,845 झाली आहे. यामुळे जगातील कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत आता 10व्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. तसंच कोरोनावरती प्रभावी लस तयार करण्यासाठी देशातील वैज्ञानिकही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिली आहे. भाजप नेते GVL नरसिंह राव यांच्या सोशल मीडियावरून साधलेल्या ऑनलाईन संवादात बोलताना आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन म्हणाले की संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महामारी रोखण्यासाठी लस विकसित करत आहे. लस तयार करण्यासाठी 100 अधिक जण काम करत असून विविध टप्प्यांवरती काम केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांसाठी मदत करत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परप्रांतीय मजुरासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर तिथल्या सरकारची परवानगी घ्यावी लागेल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तर यापुढे आमची महाराष्ट्र पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात येता येणार नाही हे आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवरती पत्रक जारी करून आदित्यनाथ यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. देशात यूपीतल्या मजुरांच्या घरवापसीमध्ये आलेल्या अडचणींवरून योगी सरकारनं म्हटलं आहे की कोणत्याही राज्याला यूपीच्या मजुरांची सेवा घेण्याआधी आता यूपी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. या निर्णयानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रक जारी करून परवानगीशिवाय मजुरांना महाराष्ट्रात येता येणार नाही असं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल असं आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची महाराष्ट्र पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं असा प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी दिलाय. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं. त्यावर मंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन्स सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेमंत्र्यांनी यानंतर रात्री 12:15 अडकलेल्या मजुरांची यादी अद्याप मिळाली नसल्याचं लवकरात लवकर यादी पाठवावी असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी 2:15 ट्विट करून 125 गाड्यांची तयारी केली असताना आम्हाला फक्त 46 ट्रेन्सची यादी मिळाली असून त्यापैकी 41 ट्रेन सोडाव्या लागणार आहेत कारण उर्वरित 5 ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओडिशाला जाणार असून त्या अंफान चक्रीवादळामुळं चालवू शकत नाही असं पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये ट्विटर वॉर सुरू आहे. या शाब्दिक लढाईमध्ये आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी पियुष गोयल यांना पुन्हा टोला लगावला आहे. तुम्ही महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेला आहात हे विसरू नका असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला. तसंच 14 मे रोजी रेल्वेकडून चालवण्यात आलेल्या नागपूर उधमपूर ट्रेनच्या विलंबावरूनही राऊत यांनी रेल्वे मंत्रालयांना लक्ष केलं आहे. नागपूर उधमपूर ट्रेनसाठी कुठली यादी घेतली होती, आधी ट्रेननंतर माणसं जमा करण्यासाठी काय गोष्ट घेतले कृपया जाहीर कराल, मग आपण यादी कसली मागताय असा सवाल राऊत यांनी गोयल यांना विचारला.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेल्वे खात्यावरती टीकास्त्र डागलंय. सगळ्या गाड्यांसाठी मजुरांची यादी मागणं हा अडमुठेपणा असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय. तसंच मजुरांबाबतच्या योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावरही बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. आईनं काळजी घेतली नाही म्हणून मावशीनं घेतली असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावरती प्रत्युत्तर दिलंय. परप्रांतीय मजूर यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यास तयार, मजुरांची यादी द्या असं ट्विट केलं. त्यानंतर ट्विटरवरती शाब्दिक युद्ध झालं. त्यानंतर या प्रकरणी प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की याआधी ज्या याद्या पाठवल्या गेल्या त्यावेळी गाद्यांचा आकडा आल्यानंतर आपण आदल्या दिवशी याद्या पाठवल्या होत्या. आता आपण 157 गाड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. त्यातल्या 115 गाड्या मुंबईच्या आहेत. आता रेल्वे मंत्रालय म्हणतंय की सगळ्या 157 गाड्यांची यादी आम्हाला आत्ताच पाहिजे अशी आवश्यकता नाही. आदल्या दिवशी आपण यादी देत असतो, त्याप्रमाणे काम व्यवस्थित होत असतं. त्यांनी ज्यादा गाड्या द्याव्यात आपण ज्यादा गाड्या देऊ, पण सगळ्या गाड्यांची मजुरांची यादी मागणं म्हणजे अडमुठेपणाचं धोरण असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहातून कैद्यांना पलायन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय. बाळासाहेब गोविंद कांबळे वयवर्ष 50 असं या कैद्याचं नाव आहे. या प्रकरणी कांबळे विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. याबाबतीत पोलीस शिपाई भगवान पालवे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी 6 सुमाराला घडला. उद्योजक अनिल अंबानी यांनी कर्ज फेडण्यासाठी कंपन्यांची विक्री करायला सुरुवात केली असल्याची बातमी समोर येते. अंबानी यांनी चीनमधील 3 बँकांकडून 4,760 कोटींचं कर्ज घेतलंय. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी दिल्लीत वीज पुरवठा करणारी रिलायन्स इन्फ्रा ही कंपनी विकायला काढली आहे. शिवाय ही कंपनी विकत घेण्यासाठी 3 कंपन्यांनी बोली लावली आहे. इटलीतील एनएल ग्रुप, ग्रीनको आणि टोरेंट पॉवर या 3 कंपन्यांनी या लिलावात सहभाग घेतला. ही लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी KPMG या संस्थेची नियुक्ती करण्यात आली. चीनमधील बँकेकडून घेतलेलं कर्ज लवकरात लवकर फेडण्याचे आदेश लंडनमधील न्यायालयानं अनिल अंबानी यांना नुकतेच दिलेत. कर्जफेड न केल्यास तुरुंगात टाकण्याचा निर्वाणीचा इशाराही या न्यायालयानं अनिल अंबानी यांना दिला होता. त्यानुसार अंबानी यांनी पैसे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. त्यामुळे कोकणातील अनेक जण हे मुंबई पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकले होते. मात्र आता राज्य सरकारनं आपल्या गावी जाण्यासाठी E-Pass सुविधा केली असल्यानं अनेक जण आता कोकणात परतत आहेत. मात्र या सुविधेत आता भ्रष्टाचार होत असल्याचा समोर आलाय. हा भ्रष्टाचार भाजपा आमदार नितेश राणे यांनी उघड केलाय. एका ऑडिओ क्लिप ट्विटरवरती पोस्ट करत राणे यांनी या E-Pass माध्यमातून काही जण लूटमार करत असल्याचा गंभीर आरोप केलाय. राणे यांनी E-Pass एका महिलेसोबत मोबाईल संवादाचं ऑडिओ क्लिप ट्विट केलाय. यामध्ये महिला E-Pass काढून देण्याची हमी देते. आधार कार्ड, गाडीचा नंबर घेऊन ही महिला अवघ्या 3 E-Pass काढून देत असल्याचं सांगते. या पाससाठी प्रत्येकी 5,000 रुपये दर मोजावा लागतोय. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,38,845 झालाय. यासोबतच कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत 10 स्थानावरती पोहोचलाय. देशामध्ये गेल्या 24 6,977 कोरोनाबाधित वाढलेत. आत्तापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. तर मागील 24 154 मृत्युमुखी पडलेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 4,021 जणांचा मृत्यू झाला असून 57,721 जण बरे झालेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 41.57% आहे. तर मागील 24 3,820 कोरोनामुक्त झालेत. भारतात सध्या कोरोनाची लागण असलेले 77,103 रुग्ण आहेत. महाराष्ट्र कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव भारतात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेला राज्य आहे. महाराष्ट्रात काल सर्वाधिक 3,041 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 50,231 झाला आहे. त्यातील 14,600 बरे झालेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 29.6% आहे. तर मृतांचा आकडा 1,635 आहे. सध्या राज्यात कोरोनाची लागण असलेले 33,988 रुग्ण आहेत. मुंबईत 30,542 कोरोनाबाधित असून त्यामधील 988 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सर्वच देशांना या समस्येवरती कसं नियंत्रण मिळवायचं हा प्रश्न पडला आहे. अनेक देशातील नागरिक लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करत नाहीत. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
जपानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच तिथले पंतप्रधान शिंजो आबे यांनी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलंय. जपानमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यास या देशाला यश आलंय. म्हणूनच इतके दिवस लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या जपानमध्ये आता कोरोनाचं संक्रमण आटोक्यात आलंय. म्हणून पंतप्रधान शिंजो आबे यांनी सोमवारी राष्ट्रीय स्तरावर लागू केलेली आणीबाणी हटवण्याची घोषणा केली. लॉकडाऊनमधील सवलती अंतर्गत जिम, रिटेल दुकानं, रेस्टॉरंट, बार, सलून, थिएटर, उद्योग, कार्यालयं, धार्मिक स्थळं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र इथं फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतरही जपानमध्ये नियमांचं कडक पालन करण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे सोमवारी पहाटेपर्यंत जपानमध्ये कोरोना विषाणूची लागण 16,550 आसपास झाली होती. कोविड 11 संस्करणामुळं आत्तापर्यंत 820 लोकांना जीव गमवावा लागलाय. काळजी करू नका, सावध रहा. कोरोना विषाणू संसर्गापासून दूर रहा. खोकला, ताप, श्वासोश्वास, अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्या.